गंगापूर येथे निवडणूक विभागाने शिक्षकांना केलेल्या बीएलओ पर्यवेक्षकाच्या नियुक्ती रद्द करून यापूर्वी केलेल्या कामाचं मानधन तात्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार बीडी तेजनकर यांच्याकडे केली आहे. शिक्षकांनी यापूर्वी निवडणुकीचे विविध कामे केले, परंतु त्याचे मानधन अद्यापही मिळाले नसून शिक्षकांना बीएलओ आणि मतदार नोंदणी आणि पडताळणीच्या कामात गुंतवल्यामुळे शैक्षणिक आणि गुणवत्तेवर तसेच शालेय कामकाजावर विपरीत परिणाम होतोय. शिक्षकांना या सततच्या कामामुळे शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अडचण निर्माण होतीये. निवडणूक कामात गुंतलेल्या सर्व शिक्षकांना मुक्त करण्यात येऊन निवडणुकीचे मानधन तात्काळ देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर. मतदार नोंदणीचं काम सातत्याने सुरू आहे. बीएलओच्या कामासंदर्भामध्ये तहसील कार्यालयातून निवडणुकीच्या निवडणूक विभागामधून शिक्षकांना बीएलओचं काम देऊन दिल्यामुळे काय होतंय, सातत्यानं शिक्षक त्या कामामध्ये गुंतलेले असतात आणि आरटीआय नुसार विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होतंय. महिना महिना, दोन दोन महिने, तीन तीन महिने निवडणुकीचा प्रोग्राम आपला सतत चालू असतो. लोकसभा झाल्या की विधानसभा, विधानसभा झाल्या की जिल्हा परिषद, जिल्हा परिषद झाल्या की पंचायत समित्या आणि मग ग्रामपंचायत आहे. असं सातत्यानं हे काम चालू असतं आणि सातत्याच्या कामामध्ये शिक्षकांना बीएलओच्या कामामध्ये मतदार नोंदणीच्या कामासाठी जुंपल्या जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि आरटीआय नुसार विद्यार्थ्यांचं हित, शैक्षणिक नुकसान होऊ नये असं एक शिक्षक सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक विभागास या ठिकाणी निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, स्वतः मी या ठिकाणी उपस्थित असून या ठिकाणी तालुकाध्यक्ष जे के राऊत सर, संपर्क प्रमुख दादासाहेब पाचपुते, सर्व आमची मार्गदर्शक अशोक राऊत सर, जिल्हा संघटक तिलकेश्वर सिरसाट केंद्रे सर, शिवाजी सपकाळ सर, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष गवळी सर, तालुका सरचिटणीस अंकुश रावते सर, अशा सर्व शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागातील आदरणीय नायब तहसीलदार साहेब तेजिंकर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. निवेदन देऊन उर्वरित कामं तत्काळ बीएलओचं मानधन तात्काळ देण्यात यावं आणि येणाऱ्या काळामध्ये बीएलओचे कामं या ठिकाणी सुटका शिक्षकांची व्हावी अशा प्रकारचे निवेदन देऊन आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आपण कार्यालयामार्फत तात्काळ कळवावं अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे.